एकतर मी नाटकात काम केलं, 250 प्रयोग झाले आहेत आत्तापर्यंत अनन्याचे, आणि कुणालाही वाटतं की जी भूमिका आपण केली आहे ती सिनेमात करताना पण आपल्यालाच मिळावी. पण मला असं वाटतं दोन वेगळी माध्यमं आहेत, दोन वेगळ्या माध्यमांचं वेगळी डिमांड असते आणि बऱ्याचशा गोष्टी प्रोडक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड असतात व्यावसायिक दृष्टिकोनातनं. सो त्यांनी तो त्यांचा निर्णय घेतला, मला त्याचा रिस्पेक्ट आहे आणि कायम राहील. आणि मला असं वाटतं अनन्या ही भूमिका स्टेजवर जास्त चॅलेंजिंग आहे करण्यासाठी आणि त्याचे मी 250 प्रयोग केले आहे. सो आय एम फाईन विथ इट. खूप एक्साइटमेंट आहे, खूप बरं वाटतं आहे, कारण एक ॲक्टर म्हणून नेहमीच चांगले चांगले प्रोजेक्ट मिळवायची धडपड असते, काहीतरी स्पेशल, काहीतरी वेगळं. आणि हा प्रोजेक्ट तसाच अगदी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप जवळचा आहे, कारण हा प्रोजेक्ट म्हणजे एक ॲक्टर म्हणून मला नेहमी असं काहीतरी इच्छा होती की मी बायोपिक करावं किंवा एखादा आर्मी मॅन किंवा एखादं आर्मीवाल्याचं बायोपिक करावं, असं सगळे कॉन्सेप्ट डोक्यात होते. आणि नेमकी ही फिल्म माझ्याकडे आली, त्यामुळे ही फिल्म नुसती एंटरटेनमेंट नसून या फिल्ममध्ये तुम्हाला ॲक्च्युअल कॅरेक्टर प्ले करायचं आहे, रादर दॅन एखाद्या लेखकाने लिहिलेला हिरो वगैरे आहे जो तुम्ही प्ले करताय, त्यापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल हिरोला पोर्ट्रे करताय. सो असं हे कॅरेक्टर असल्यामुळे, असे हे रिअल व्यक्ती असल्यामुळे आणि मला एका क्रांतिकारकांचा चेहरा बनता येते, हे खरंच म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं नशीब आहे, खूप मोठं भाग्य आहे माझं. आणि ही जी प्रोसेस होती ड्युरिंग द फिल्म, म्हणजे आमचं फिल्मचं माझं कास्टिंग झालं, तीसुद्धा ॲक्च्युली मजेशीर, म्हणजे गंमत आहे. कास्टिंगसाठी मला फोन आला पहिल्यांदा मीटिंगसाठी. मीटिंगला आम्हाला भेटायला देसले सर आले आणि आमची मीटिंग जेव्हा झाली त्यावेळी, म्हणजे ऑब्व्हियसली ते त्यांच्या ह्याने भाई कोतवाल शोधत होते, सो त्यांनी बरेच ॲक्टर्सबरोबर मीटिंग केली होती, सगळ्यांशी बोलणं झालं होतं, पण त्यांनी कोणाला फायनलाइज केलं नव्हतं. कारण त्यांचं असं होतं की एक्झॅक्ट मला तसंच कॅरेक्टर हवं आहे, म्हणजे इतके 22-1 वर्ष त्यांनी अभ्यास केला आहे त्या विषयावर, भाई कोतवालांवर. सो ऑब्व्हियसली त्यांच्या मनात जे पिक्चर होतं त्यांना एवढं क्लिअर होतं की मला असंच कॅरेक्टर हवं आहे आणि असंच व्यक्ती हवी आहे ते पोर्ट्रे करायला. सो बऱ्याच लोकांबरोबर त्यांनी मीटिंग केली, बऱ्याचशा ॲक्टर्सना भेटले, तसंच मलाही भेटले, पण माझं कास्टिंग फायनल नाही झालं त्या दिवशी. देसले सर निघाले, मला जेव्हा स्टोरी ऐकवली, मला साधारण कॉन्सेप्ट सांगितला, सगळं झालं आणि मला तेव्हाच असं झालं की ओके, मला ही फिल्म करायची आहे कशीही करून. आणि एक वेगळी एक्साइटमेंट होती. त्यांनी मला फोटो दाखवला, ऑब्व्हियसली त्यांचा स्टॅच्यू पण बघूनच होतो मी, कारण प्लाझाच्या समोरच भाई कोतवाल उद्यान आहे. सो त्यांनी जो फोटो दाखवला त्यावरनं मला असा अंदाज आला की तेव्हा मी खूप हेल्दी होतो, गाल वगैरे वर होते माझे, आणि माझं असं झालं की ओके, मला हे पोर्ट्रे करायचं आहे. तर कुठल्याही बायोपिकचं पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा लुक, म्हणजे तुम्ही कसे दिसता, म्हणजे त्या कॅरेक्टर ज्यांना तुम्ही पोर्ट्रे करताय तसं ॲक्च्युअली तुम्हाला दिसायला लागतं. खूप मजा आली खरं तर. एका क्रांतिकारकाचा जीवनपट येतो आहे ह्यातच मला खूप छान वाटत होतं, कारण ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली देशासाठी त्यांच्याबद्दल आपण काहीतरी करू पाहतो आहे, आपण काहीतरी सांगू पाहतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ते त्याचा मी एक भाग आहे. इंदुताई कोतवालांविषयी फार कमी लिहिलेलं आहे कुठेही, तर देसले सरांचा खूप अभ्यास होता त्यामुळे त्यांची काय मानसिक स्थिती असेल तेव्हा की आपला नवरा क्रांतिकारक आहे आणि संसार सोडून लढ्यात तो आता उतरला आहे. सो त्या सगळ्या भावनाने एक खूप सुंदर सीन माझ्या वाट्याला आला आहे. सो रिडिंगच्या वेळेला त्या सीनवर मी ठरवलं होतं की ही फिल्म मला करायची आहे. सो तो इतका सुंदर सीन आणि परफॉर्म करताना पण खूप छान वाटलं. आणि आशुतोषविषयी सांगेन, तो इतका ॲप्ट वाटतो त्या कॅरेक्टरमध्ये लुकवाईज. आणि किस्साच झाला माझा पहिला, मी त्याला असं भेटले होते, रीडिंग झालं होतं, पण मी त्याला त्या लुकमध्ये पाहिलं नव्हतं. आणि पहिला सीन माझा होता तेव्हा तो तिथे नव्हता, आणि आमचा घरातला सीन होता आणि एका फोटो फ्रेममध्ये एक फोटो होता भाई कोतवालांचा आणि मी तिथे जाऊन रडते असा सीन होता. आणि झाल्यानंतर मी पराग सरांना म्हटलं, अरे यार, हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला, हा असा ओरिजिनल कुठून तुम्ही मिळवलात? बराक सर हसले आणि म्हणाले, तो आशुतोष आहे. सो तो इतका ॲप्ट दिसला आहे त्या कॅरेक्टरमध्ये. आणि माझी आई मूळची माथेरानची आहे त्यामुळे मला भाई कोतवालांविषयी खूप माहिती आहे होतं आधीपासनं, किंवा त्यांचा पुतळा मी लहानपणापासून पाहिला होता माथेरानमध्ये, त्यांचे किस्से ऐकले होते. पण बऱ्याच जणांना त्यांच्याविषयी पूर्ण माहिती नाही आहे. काही बरेचदा काय होतं, फक्त त्या क्रांतिकारकाचं नाव माहिती असतं आणि त्याने बलिदान दिलं एवढंच माहिती असतं, पण त्यातलं मूळ, त्यातलं काय म्हणतात, डिटेलिंग माहिती नसतं. तर मला असं वाटतं या सिनेमाच्या माध्यमातनं ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि आमची एक मानवंदना आम्ही म्हणू शकतो ती आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. सो आय होप 24 जानेवारीला तुम्ही तो सिनेमा पाहाल आणि तुम्हाला तो नक्की आवडेल.
गाणं मला येत नाही, गाता येत नाही, मला ऐकायला खूप आवडतात गाणी, स्पेशली बाबांची गाणी पण खूप आवडतात. ॲक्टिंगचं म्हणाल तर लहानपणापासून ॲक्टिंगची आवड होती, पण असं कुठेतरी म्हणजे यु नो असं फायनल नाही केलेलं तेव्हा की मी हे करिअर म्हणून निवडीन. खूप जास्त पॅशनेट होतो ॲक्टिंगबद्दल, पण एक साधारण म्हणजे आईचा अप्रोच असा होता की तू इंडस्ट्रीत जाऊ नको, वाया जाशील, असं आईचं होतं लहानपणापासून.